वेलकम अगेन स्टूडेंट्स. मागच्या भागामध्ये आपण युनिट नंबर 1 ते 10 मधील कोणता अभ्यासक्रम कमी झालेला आहे त्याची माहिती घेतलेली आहे. या भागामध्ये आपल्याला युनिट नंबर 11 ते युनिट नंबर 20 यामधील कोणता भाग अभ्यासक्रमामध्ये कमी झालेला आहे त्याची माहिती घ्यायची आहे. चला, युनिट नंबर 11 यामधील पेज नंबर 71 मधील ग्रेट सायंटिस्ट ही चौकट कमी करण्यात आलेली आहे. पेज नंबर 72 बुक्स माय फ्रेंड्स, पेज नंबर 75 वरील डू यू नो ही चौकट, पेज नंबर 79 वरील स्वच्छ भारत अभियान आणि डू यू नो ही चौकट, युनिट नंबर 12 मधील पेज नंबर 82 वरील डू यू नो, 82 वरील डू यू नो, पेज नंबर 83 वरील डू यू नो ही चौकट, युनिट नंबर 13 मधील पेज नंबर 89 वरील हॅव अ संपन्न ही चौकट, युनिट 14 मधील पेज नंबर 93 वरील डू यू नो, पेज नंबर 94 वरील ग्रेट सायंटिस्ट ही चौकट, त्याचबरोबर शेवटी असलेला तक्ता फ्रॉम द इंटरनेट ऑर रेफरन्स बुक ऑब्टेन इन्फॉर्मेशन हा जो तक्ता आहे तोही वगळण्यात आलेला आहे. युनिट नंबर 15 मधील पेज नंबर 100 वरचा डू यू नो ही चौकट, पेज नंबर 103 103 वरील फाइंड आउटमधील 2 प्रश्न, युनिट नंबर 16 मधील पेज नंबर 105 वरील नॅशनल इन्स्टिट्यूट ही चौकट, त्याचबरोबर माय फ्रेंड द इंटरनेट त्याच्याखालील 2 ओळी, पेज नंबर 107 वरील नॅशनल इन्स्टिट्यूशन्स ही चौकट, पेज नंबर 106 वरील फाइंड आउट ही चौकट, पेज नंबर 109 वरील बुक माय फ्रेंड, युनिट नंबर 17 मधील पेज नंबर 116 वरील फाइंड आउट त्याच्या पुढचे 3 प्रश्न, पेज नंबर 117 वरील थिंक अँड डिस्कस ही चौकट. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सूचना सांगतो की हा जो अभ्यासक्रम आहे तो मूल्यमापनासाठी वगळण्यात आलेला आहे, परंतु विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आहे. विद्यार्थ्यांनी या भागाचं स्वयं अध्ययन करायचं आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची. युनिट नंबर 18 साऊंड यामधल्या पेज नंबर 118 म्हणजे 118 पानावरील यूज युअर ब्रेन पॉवर ही चौकट, पेज नंबर 124 वरील फाइंड आउट ही चौकट, युनिट नंबर 19 प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक फील्ड यामधील पेज नंबर 129 यूज युअर ब्रेन पॉवर त्याच्या पुढचे 3 प्रश्न, युनिट नंबर 20 इन द वर्ल्ड ऑफ स्टार्स यामधील पेज नंबर 131 वरील लेटेस्ट रिकॉल त्याच्या पुढचे 2 प्रश्न, पेज नंबर 133 133 पानावरील फाइंड आउट ही चौकट, पेज नंबर 136 वरील नॅशनल इन्स्टिट्यूशन IUCCA ही चौकट, त्याचबरोबर बुक माय फ्रेंड्स हा याच्याखालचा जो भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्ता आपण प्रकरण क्रमांक 11 ते 20 या भागामधील आपल्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातील जो कमी झालेला अभ्यासक्रम आहे याबद्दलची माहिती घेतलेली आहे. हा जो भाग आहे हा भाग मूल्यमापनासाठी वगळण्यात आलेला आहे, त्याचबरोबर
हा भाग हा विद्यार्थ्यांसाठी स्वयं अध्ययनासाठी ठेवण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांनी या सर्व भागाचं वाचन करायचं आहे, त्याच्यावरचा अभ्यास करायचा आहे. यावरचे प्रश्न विचारले गेले जाणार नसले तरी स्वयं अध्ययनासाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. नमस्कार.